एक भारतीय संशोधक। शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता। एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले। तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली। शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही। वडिलांनी आरोप केला, वाटेत तू साखर खाल्ली म्हणून ती कमी झाली। शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली। खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मना तेव्हापासून सतत घोळत राहिले। हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला। डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला। तो काळ पारतंत्र्याचा होता। त्या काळी भारतीय माणसांना प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई। शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्यांना अजिबात स्थान नव्हते। अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले।